कराटेचे धडे गिरवणाऱ्यांसाठी तयार करतायत या शाळेतल्या शिक्षिका सुलक्षणा राशिनकर कर्डे. त्या स्वतः ब्लॅक बेल्ट धारक आहेत. शिक्षणाबरोबरच त्या मुलींना विना मोबदला स्वसंरक्षणाचे धडे देत आहेत. गेल्या 6 महिन्यातच 10 मुलींनी येलो बेल्ट मिळवला आहे. डीएड करण्यापूर्वी जे काही मी कराटेचं प्रशिक्षण घेतलं होतं त्या प्रशिक्षणाचा उपयोग या ग्रामीण भागामध्ये येऊन करण्याची मला संधी मिळाली ते मी माझं भाग्य समजते. पुस्तकी शिक्षणाबरोबरच कराटेचं प्रशिक्षण मिळत असल्यानं विद्यार्थिनीही अगदी आवडीनं शाळेत जातात. मुलींना शाळेतच स्वसंरक्षणासाठी शाळेतच तयार केलं जात असल्यानं पालकांनीही समाधान व्यक्त केलंय. कराटे आमच्या मॅडम राशिंका मॅडम आम्हाला कराटे शिकवतात. पंच ब्लॉक किक्स आवडीने आम्ही शाळेत येतो. आम्ही कधी शाळा चुकवत नाही. मुलं आता स्वतः शाळेमध्ये येण्यासाठी एवढी उत्सुक असतात. सुट्टी असू दे कुठचाही सण असला तरी शाळेमध्ये येतात आणि आमच्यामुळे भविष्यामध्ये मुलाला त्याचा खूप फायदा होणार आहे. घर शिक्षकी पेशा सांभाळत आपल्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी सज्ज करण्यासाठी कुठल्याही मोबदल्याशिवाय राशिनकर यांनी उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला महिला दिनानिमित्तानं सलाम. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.